ज्ञानेशो भगवान विष्णु, संत ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात परब्रह्म विष्णूच असं आपण मानतो। त्यांचं वर्णन महाकैवल्य तेजा असं केलं जातं। ज्ञानेश्वर हे श्रीकृष्णाहून किंवा पंढरीच्या विठोमाऊलीहून वेगळे नाहीत। ईश्वर भक्तीनं चित्तशुद्धी होते या विचाराबरोबरच ईश्वर भक्तीचा अधिकार हा सर्वांना समान रूपाने आहे हा विचार ज्ञानेश्वरांनी त्या काळी प्रकर्षाने मांडला। तेराव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी आपले विहित कार्य संपल्यावर संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावंडासह संत नामदेव आणि इतर समकालीन संत यांच्या समवेत पंढरपुराहून उत्तरखंडाची तीर्थयात्रा केली। ज्ञानदेव आणि नामदेव यांची ही तीर्थयात्रा आजही अखंड चालूच आहे। आषाढीच्या पालखीचा सोहळा हे या तीर्थयात्रेचंच विशाल आणि विराट रूप होय। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। इवले से रूप इवले से रूप लावियले द्वारे त्याचा वेलू गेला त्याचा वेलू गेला
गगनावरी इवले से रूप लावियले द्वारी इवले से रूप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचता अति भारू कळियासी आला त्याचा वेलू गेला गगनावरी इवले से रोप लावियले द्वारी इवले से रोप लावियले द्वारी मनाची ये गुंती गुंफियला शेला मनाची ये गुंती गुंफियला शेला बाप रखुमा देवी वरु विठली अर्पिला बाप रखुमा देवी वरु विठली अर्पिला त्याचा वेलू गेला गगनावरी इवले से रूप लावियले द्वारी इवले से रूप इवले से रूप इवले से रूप लावियले द्वारी जनाई हाँ इतक्या संध्याकाळी सरपण गोळा करायला कशाला गेली होतीस अरे नाम्या तुझ्यासाठी कण्या तळत बसले होते ना म्हणून रानात जायला उशीर झाला आला तुम्ही हो भाकरी करतेस हो ऐग अग कण्या इथंच राहिल्या हा खीर कधी करणार भूक लागली असेल त्याला खीर कर लवकर राजाई आधी जनाईला दे रात्रंदिवस कष्ट करत असते बिचारी या कष्टातच आनंद असतो नाम्या मी तुझ्या घरची दासी काम केलं तर त्यात काय विशेष ये बैस जनाई स्वतःला तू दासी म्हणून घेतेस तेव्हा वाईट वाटतं मला असं कसं म्हणतो अरे एक अनाथ पोर मी कुणाचा आधार होता तुझ्या वडिलांनी दामाशेटीने मला या घरात आणलं आणि शिवाय तुझ्यासारख्या विठू माऊलीच्या भक्ताची सेवा करायला मला मिळते हे या दासीचं भाग्यच नाही का जनाई तुझा अपूर्व भाव मला काही बोलूच देत नाही तू आता काही बोलूही नकोस राजाई उरक लवकर आज रात्री वाळवंटात नाम्याचं कीर्तन आहे आपण दोघींनी आधी जाऊन आवरून ठेवू हा उरक Thank you.
गुरुदेव, आपल्या कृपेनं माझी पारमार्थिक वाटचाल सफल झाली. ज्ञाना, गुरुवर्य गहिनीनाथांनी दिलेल्या उपदेशाचा हा वारसा, त्याचंच हे पुण्यफळ म्हणून ज्ञानेश्वरीसारख्या महान भाष्यकाव्याची रचना तुझ्या योगे घडली. सामान्य जनांसाठी ज्ञानाची कवाडं मोकळी झाली. गुरुदेव, माझं विहित कार्य आता संपलं आहे. परब्रह्म स्वरूपात लीन व्हावं अशी ओढ मनी लागून राहिली आहे. ही इहलोकीची यात्रा मी इथंच संपवावी. तेव्हा आपली अनुज्ञा असेल तर मी संजीवन समाधी घेऊ इच्छितो. ज्ञाना, कालाच्या ओघात इवल्याच्या रोपाचा हा वेलू कधी गगनावर पोहोचला याचं भानच राहिलं नाही. संजीवन समाधी घेण्याची अनुज्ञा देण्याचा अधिकार माझा नाही ज्ञाना. ज्या परमात्म्यानं तुझा हा अवतार इहलोकी घडवून आणला त्याचाच तो अधिकार आहे. आपण माझे सद्गुरू आहात, तेव्हा आपली अनुज्ञा मला प्रमाण आहे. तसं नाही ज्ञाना, ईश्वर इच्छेचा ध्वनीच आपण प्रमाण मानू. शिव हे आपलं दैवत आहे. तेव्हा आपण उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला जाऊ. जशी आपली आज्ञा. उत्तरखंडाची यात्रा? होय, पण त्याआधी आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ. मला हे तिथं जायची ओढ लागली आहे. तिथं भक्त शिरोमणी नामदेवाची भेट होईल. येत्या शुद्ध पक्षातच आपण निघू. मनात येते की ही तीर्थयात्रा आणखी काही काळ लांबवावी. आपण तीर्थयात्रेला निघू आणि तीर्थयात्रा संपली की. दादा. काका, उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला आम्ही निघालो आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानेच तीर्थयात्रा सफल होणार आहे. तुम्हा चारी भावंडांच्या पाठीशी परमेश्वराचे आशीर्वाद सदैव आहेतच. जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तीर्थक्षेत्रच होईल. भाग्यवान आहेस बाबा, ज्ञानेश्वराचा सत्संग तुला लाभलाय. आम्हालाही यायला आनंद झाला असता, पण काय करणार, शरीर थकली. चला आपण निघूया आता. माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पंढरपुरा नेन माझे जीवीची आवडी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पंढरपुरा नेन गुढी माझे जीवीची आवडी जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी गोविंदाचे गुणी वेधरे गोविंदाचे गुणी वेधरे जय जय विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई विठ्ठल रघुमाई जय जय विठ्ठल रघुमाई
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे, जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे, पाहता रूप आनंद साठवे, पाहता रूप आनंद साठवे। पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, गोविंदाचे गुणी वेधले। जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। पांडुरंग जनाई दादा आले। पांडुरंग जनाई, माळा तयार झाल्या की नाही? हो, व्हायला लागल्यात। काही वेळातच ती चौघं भावंड पंढरीत प्रवेश करतील, त्यांच्या स्वागताला जायला हवं। चला लवकर निघायला पाहिजे। नामया, हे ऐकल्यापासनं ती चौघं भावंड माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलीत। काय सुरेख असेल ना ते दृश्य। तू म्हणतेस ते खरंय। अग, ही चार ईश्वराची रूपच वाटतात, विष्णु रूप ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताई, सोपानदेव ब्रह्मा आणि निवृत्तीनाथ शिव। घ्या, या माळा घ्या। चौघं भावंड पंढरीत येऊन पोचतील आणि आपण त्यांच्या स्वागताला नसू असं व्हायला नको। चला आपण निघूया। विठ्ठल 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 गजरे अवघी दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी। विठ्ठल 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 हो तो हरिनामाचा गजर, हो तो हरिनामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, दिंड्या पताकांचा। बघितलंस ज्ञानदेवा, सगळी संत मंडळी जमलीत तुला भेटायला। ज्ञाना, या संतांची आणि तुझी भेट अपूर्व आहे। या संतांच्या संगतीनं भागवत धर्माचा पाया तुला रचता येईल। भक्तराज नामदेव आणि ज्ञानराज माऊली या दोघांची भेट पाहून मन अगदी भरून आले। होय जनाई, ज्ञान आणि भक्ती यांचा संगम घडलाय असंच मला वाटतं। या भेटीसाठी मीही आतुर झालो होतो। पंढरपूरला येण्यामागे तुझ्या भेटीची मोठी चूड होती नामदेवा। नाही नामदेवा, तुझं दर्शन झालं हेच आमचं थोर भाग्य। नामदेवा, तू गीतेवर अलंकार चढवलेस, बोलातून अरूपाचं रूप दाखवलंस। अरे, तुला बघायला लोकांनी डोळे शिणवलेत रे। या सामान्य जनांपर्यंत तुझी ज्ञानेश्वरी, तुझे अभंग पोचलेत। केवळ माझीच स्तुती का करतोस नामदेवा? तू तर भक्तांचा शिरोमणी, तुझ्या रसाळ कीर्तनानं लोक डोलू लागतात। याच जन्मी तू प्रत्यक्ष विठ्ठलाची प्राप्ती करून घेतली आहेस। ज्ञानदेवा, आपल्या भेटीसाठी चोखोबा मुद्दाम आलेत मंगळवेड्याहून।
ज्ञानदेवा, तुमच्या भेटीनं मला माझ्या विठ्ठलाचं दर्शन झालं. माझी विठो माऊली ज्ञानोबा माऊली होऊन आली. या नरदेहाचं सार्थक झालं. चोखोबा, विठ्ठल नाम तुझ्या रोमारोमात फरून राहिलं आहे. तुझ्या विशाल शुद्ध आणि निर्मळ अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगच वास करून राहिला आहे. तुझ्या या प्रत्यक्ष भेटीमुळे माझं हृदय आनंदानं भरून आलं आहे. ज्ञानदेवा, तुमच्या चरणांची धूळ जर मंगळवेढ्याला लागली तर आमच्या जन्माचं सार्थक होईल. चोखोबा, तीर्थयात्रेला तर आम्ही निघालोच आहोत. वाटेत मंगळवेढ्याला तुम्हाला भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही. नामया, ही चौघं भावंड चालून चालून दमले असतील. मी घरी जाऊन यांच्या विश्रांतीची व्यवस्था पाहते. हो, तू पुढे चल, मी यांना घेऊन येतो. मुक्ता, तूही चल आमच्या बरोबर. नामदेवा, घरी जाण्यापूर्वी आपण विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ. पांडुरंगाच्या दर्शनासाठी मन आतुर झालंय. चला. सुंदर सुरेख वो तिले, सुंदर सुरेख वो तिले, परब्रह्म तेज पाकले, ते व्योमी व्योम सामावले, नयनी कमल नयन सुमन फाकले, कमल नयन सुमन फाकले, त्या परिमळाथिले मकरंदी. संकोचला संसार पारुषला व्यवहार, ब्रह्मानंद पार जाहला मा. मुक्ते, अगं उभी का, बैस ना. चालून चालून पाय दुखले असतील तुझे, बैस बाळ. पाय कशानं दुखतील? ज्ञानदादा बरोबर असला की शीण जाणवतच नाही. मोठी ग झाली मुक्ता, दृष्ट काढायला हवी. मला काम द्या ना काहीतरी, स्वयंपाकात मदत करू. अगं स्वयंपाक झालाच आहे, मांडे सुद्धा झालेत. मांडे? माझ्या ज्ञानदादाला मांडे खूप आवडतात. मुक्ते, किती प्रेम ग तुम्हा भावंडाचं एकमेकावर. वैऱ्यावर सुद्धा येऊ नये असे प्रसंग तुम्हा भावंडावर आले. पण ज्ञानेश्वर तुझी आई झाली का तू ज्ञानेश्वरांची आई झाली हे कळलंच नाही. इतकं सांभाळलं तुम्ही एकमेकांना. आता या तीर्थयात्रेहून आम्ही परत गेलो ना आळंदीला, की मी ज्ञान दादासाठी पुन्हा मांडे करीन. कर हो कर. ये 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 कर करते हैं.
जनाई जनाई आज दिवाळी आहे का ग? हो आज दिवाळीच आहे, पण ही नेहमीची दिवाळी नाही, ही आहे सुखाची दिवाळी। कारण आज आपल्याकडे ज्ञानेश्वर येणार आहेत। कोण येणार आहेस म्हणाली जनाई? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानियाचा राजा, आणि त्यांच्याबरोबर आहे सोपानदेव निवृत्तीनाथ। निवृत्तीनाथ म्हणजे शिवाचा अवतार। सदा शिवाचा अवतार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार। सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार। सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार। ब्रह्म सोपान तो झाला सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला। आदिशक्ति मुक्त माई तसी जनी लागे पाई, आदिशक्ति मुक्त माई तसी जनी लागे पाई। सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार, सदा शिवाचा अवतार, स्वामी निवृत्तिदातार। नामदेवा, उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेसाठी आम्ही निघालो आहोत, तूही आमच्याबरोबर चलावंस अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे तुझ्यासारख्या भागवत भक्ताचा सहवासही आम्हाला लाभेल। ज्ञानदेवा, तुझ्याबरोबर येण्यात मला आनंदच वाटेल, पण माझ्या विठ्ठलाला सोडून कुठं जावं असं मला कधी वाटत नाही। माझी सर्व सुख ह्या विठ्ठल चरणीच आहे, आणि हेच माझं महातीर्थ आहे। नामदेवा, तुझी विठ्ठलावरची भक्ती पाहून मला आनंदच होत आहे, परंतु विठ्ठल तर तुझा सांगातीच आहे। ठीक आहे, तुझा आग्रहच असेल तर मी येतो, पण त्याआधी आपण विठ्ठलाची अनुमती घेऊ। नामदेवा, प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती ज्ञानेश्वर तुझ्या संगतीचा आदर करतो आहे।
महत्भाग्याने हा योग तुझ्या जीवनात आला आहे. तुझ्या नरदेहाचं सार्थक व्हावं असा ज्ञानदेवाचा सहवास तुला लाभतो आहे. आणि ज्ञानदेवा, नामदेव माझा परमभक्त आहे, त्याचा विरह मला सहन होणार नाही. तुझ्या मनीची आर्त पाहून मी त्याला तुझ्या समवेत पाठवितो आहे. तीर्थयात्रेत त्याचा नीट सांभाळ कर. नामदेवा, विठ्ठलाचं प्रेम सुख तू अनुभवतो आहेस. प्रत्यक्ष पांडुरंग, प्रत्यक्ष पांडुरंग तुझ्या उत्कट भक्तीने प्रसन्न झाला आहे. धन्य धन्य तुझे कुळ, धन्य तुझे माता पिता. नामदेवा, तुझं जीवन कृतार्थ झालं आहे. ज्ञानदेवा, विठ्ठलानं माझा हात तुझ्या हाती दिला, माझी सारी पूर्वपुण्याई फळाला आली. संसाराच्या मायामोहात अडकलेल्या पतितांचा उद्धार करण्यासाठीच तुझा उद्धार झालाय. पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. खरंच ज्ञानेश्वर आपल्या वस्तीत येतील? होय, प्रत्यक्ष ज्ञानदेवांनीच मला त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला यायला सांगितलंय. आणि जाताना ते मंगळवेढ्यातूनच येणार आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत इथे येतीलच. ही तर विठ्ठमाऊलीची कृपा. या मंगळवेड्यात उद्या खऱ्या अर्थानं सूर्य उगवेल. होय. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. सोयराबाई, चोखोबा आमच्या बरोबर तीर्थयात्रेला येत आहेत. हो, ही सगळी पांडुरंगाची कृपा. चोखोबा, चला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. आज कोणता अभंग म्हणणार आहेत सोयराबाई? आजचा दिवस हा आपल्या सर्वांचा मोठा भाग्याचा दिवस आहे. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींची पायधूळ आपल्या या मंगळवेढ्याला लागली आहे. अहो अहो, हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचाच अवतार. त्यांचं अंतःकरण केवढं विशाल आहे. आत्मा निर्मळ असतो असं म्हणतात ते खरंच आहे. भक्तीच्या रंगात रंगलेल्या या श्रीरंगाबरोबर सगळे भेदाभेद मावळून गेले. अवघा रंग एक झाला.
रामा, विठ्ठलाच्या प्रेमसुखाचा प्रत्यक्ष अनुभव तुला लाभला असल्यामुळे ब्रह्मसुखाचं संपूर्ण ज्ञान तुला झालं आहे। रामा, हे अविनाशी भक्ती भाग्य तू कसं जोडलंस? तुझे अनुभवाचे बोल मला ऐकायचेत नामा, ऐकायचेत। ज्ञानदेवा, मी वैष्णवांचा दास आहे, म्हणूनच विठ्ठलानं मला तुझ्या हाती दिलं। त्यांनी याच्या राजापुढे मी म्हणजे सूर्यापुढे काजवा असावा तसा आहे, आणि तरीही तुझ्या आग्रहामुळेच मी बोलण्याचं धाडस करतो। तुझ्या अंतरंग वैभवाचं दर्शन मला घडव नामा। कायावाच्या मनानं जो विठ्ठल भक्तीचा अनुभव घेतलाय तो मी सांगतो। मी माझ्या देहाचा देवारा आणि हृदयाचा पाठ करून मी माझ्या आवडत्या केशी राजाची मूर्ती बसवली आहे। त्या मूर्तीला मी प्रेमजलानं प्रक्षालितो। तुझी भक्ती केवळ उत्कटच नाही तर ज्ञानानं ती डोळसही झाली आहे। श्रीहरीचे मुख हेच खऱ्या अर्थानं सुख आहे, तो कृपेचा सागर आहे। विठ्ठल सर्वत्र भरून राहिले असा माझा अनुभव आहे। अशा विठ्ठलाचं परब्रह्म स्वरूप मी स्वतः पाहिले। संपूर्ण विश्वाचा आत्मा तोच परमात्मा विटेवर उभा आहे। विठ्ठल विठ्ठल नाम हा माझा तीन अक्षरी मंत्र आहे आणि हेच माझ्या सुखाचे निदान आहे। नामा, तुझ्या मनीची आस तू विठ्ठलाला सांगावीस आणि त्याने ती पुरवावी असं तुमचं अपूर्व नातं आहे। भक्त आणि ईश्वर यांच्यातलं नातं असंच असतं। व्यक्तसृष्टीतलीच उपमा द्यायची झाली तर माता आणि पुत्र यांच्यातल्या अतिउत्कट आणि अतिकोमल अशा नात्याचीच देता येईल। मोठ्या महत्भाग्यानं हे नातं तू जोडलं आहेस नामा, मोठ्या महत्भाग्यानं। पंढरीहून तीर्थयात्रेसाठी घाईनं निघाल्यामुळे तुझं कीर्तन ऐकण्याचा योग मात्र आला नाही। आज या मंडळींसमोर तू एखादा अभंग गाऊन त्याचं निरूपण करावंस। खरोखर नामया, या गावातील लोकांना तुझ्या मुखातून भक्ती महिमा ऐकू दे। गोरोबा, ज्ञानदेवासमोर माझे बोल म्हणजे बृहस्पतीसमोर अजाण बालकाचे बोबडे बोल आहेत। नामदेवा, हा तुझा विनय झाला, पण आता तरी अभंग म्हणायला नाही म्हणू नकोस। ज्ञानदेवा, तुझ्या देवाची द्वारी अभंगानं हरिपाठाची गुढी भागवत धर्म मंदिराच्या द्वारी उभारली आहे। त्या अभंगाची गोडी काही अविटच आहे। देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी तेणे मुक्तिचारी साथी येला, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची शास्त्र उभारी बाय सदा
उभाक्षण भरी देवाची ये द्वारी उभाक्षण भरी हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी देवाची ये द्वारी उभाक्षण भरी देवाची ये द्वारी उभाक्षण भरी ज्ञान देव म्हणे व्यासांची ये कुणे ज्ञान देव म्हणे व्यासांची ये कुणे द्वारकेचे राणे द्वारकेचे राणे पांडवा खरी देवाची ये द्वारी उभाक्षण भरी देवाची ये द्वारी उभाक्षण भरी उभाक्षण भरी उभाक्षण भरी ज्ञानदेव आज हे सगळे वैष्णव आणि गावातलेही काही भक्त मंडळी जमली आहेत तुझ्या मुखातून निघणारी अमृतवाणी ऐकण्याचा योग पुन्हा यांच्या आयुष्यात कधी येईल कुणास ठाऊक तेव्हा तू यांच्या समोर काही बोललास तरी भक्त मंडळी खरोखर धन्य होतील ज्ञाना तुझी कीर्ती या लोकांच्या कानी केली म्हणूनच तर मोठ्या आशेने आज ते इथे तुझे बोल ऐकण्यासाठी आलेत ज्या ठिकाणी ईश्वराची कथावार्ता चालते त्या ठिकाणी ती कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वर येऊन ऐकत असतो तर असा हा मंगल मुहूर्त वाया जाऊ देऊ नकोस ज्ञाना गुरुदेव पण काय निरूपण करू ज्ञानेश्वरी सारखा अमृताचा कुंभ तू भरून ठेवला आहेस त्यातले चार थेंब जरी या लोकांना मिळाले तरी ते तृप्त होतील भक्तीसारखा लोभस भाव नाही ज्ञाना या भक्तीवर तू बोलायला लागलास तर प्रहर कसे उलटून गेले तेही कळणार नाही नामदेवा तीर्थयात्रेच्या मुक्कामी तू एकदा मला तुझ्या सगुण भक्तीचं मर्म सांगितलंस माझ्या निरूपणातूनही तुझ्या श्रेष्ठ भक्तीचाच तुला पुन्हा प्रत्यय येईल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भक्त हो व्यक्त आणि अव्यक्त हे भगवंताचीच दोन रूप आहेत अर्जुनासारख्या श्रेष्ठ भक्ताने परमात्म्या श्रीकृष्णालाच प्रश्न विचारला हे श्रीकृष्ण
उपासनेकरिता तुझे व्यक्त कृष्ण रूप श्रेष्ठ की अव्यक्त निर्गुण रूप मया वेश मनो येमा नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता सर्व इंद्रियांसकट आपल्या मनोभावांना माझ्या ठिकाणी अर्पण करून जे परमश्रद्धेने सतत माझी उपासना करतात आपले सर्वस्व वाहतात स्वतःलाच माझे ठाई समर्पित करतात त्यांनाच मी परमयोग युक्त श्रेष्ठ योगी समजतो. भगवान श्रीकृष्णाने केलेलं भक्ताचं हे वर्णन किती सार्थ आहे ना नामदेवा. का वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. वर्षाकाल सुरू झाला की नदीचं स्वरूप कसं दिसतं. क्षणाक्षणाला तिच्या ठाई पाणी चढू लागतं. आकाशातले मेघ भरभरून पाणी ओतीत असतात. वर्षाकालानं केलेली ही कृपाच भक्ताच्या श्रद्धेचंही असंच असतं. भक्ताचा सगुण भगवान आपल्या कृपेचा वर्षाव करून भक्ताच्या श्रद्धेमध्ये अतिसुखाची गोडी वाढवत असतो. या श्रद्धेचं स्वरूप अतिपरिशुद्ध निष्काम व निर्मळ असतं. या श्रद्धेतूनच भक्ताचं चित्त विमल होऊ लागतं. चित्तशुद्धी होऊ लागणं हे अंतःकरणात पडणाऱ्या भगवत कृपेच्या पावलांची साक्षच होय. वर्षाकाळाप्रमाणे भगवत कृपेची संतत वर्षा होऊ लागल्यावर भाव दृढावतो. भक्ताला हळूहळू भगवत स्वरूपाचं ज्ञान होऊ लागतं. त्याच्या श्रद्धेला भरभरून पुरितो. नित्य नव्या भक्तिसुखाची भर पडून त्याची श्रद्धा वाढतच राहते. या सत्वमय श्रद्धेचा महापूर जीवनात नवचैतन्याचे स्वानंद धाम निर्माण करतो. भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला परमयोग युक्त श्रेष्ठ योगी या भक्तातूनच जन्म घेतो. उत्तरखंडाच्या तीर्थयात्रेला येऊन आम्हा सर्वांचं चित्त पावन झालंय. आता मला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली. खरं आहे तुझं नाम देवा, तू विठ्ठलापासून इतके दिवस दूर राहिलायस. तुझ्या मनाची अवस्था मी जाणतो, पण आता आपण परतीच्या प्रवासालाच निघालोय. चला. पाहता निशाणे उत्तुंग कळस संचरले खास अष्ट भाव. नामदेवा, मंदिरातल्या ईश्वरी अस्तित्वाची पताका आकाशात डौलानं मिरवणारा हा कळस पाहिलास? ज्या देवाच्या दर्शनासाठी जीवाचा आटापिटा करून यावं त्या देवाचा कळस दिसला की श्रम कसे नाहीसे होतात. म्हणून तर जिथून कळस दिसतो त्या जागेला विसावा म्हणतात, असंच ना ज्ञानदेवा? होय. भक्तिभावानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वरूप आता मला आठवलं. विठ्ठलाशी हितगुज करीत
आनंदित झालेला तो जीव डोळ्यात प्राण आणून पंढरीची वाट चालत असतो. त्या माऊलीला भेटण्यापूर्वी तुरून तो कळसाचं दर्शन घेतो. आणि आता देव भेटणार या आनंदानं देहभान विसरून जातो. झळझळीत सोन सळा दिसतो कळस सोजवळा. कळसाच्या दर्शनानं होणाऱ्या भक्तचित्ताच्या स्थितीचं मोठं यथार्थ वर्णन केलं सुनामदेवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीला निघण्यापूर्वी आधी विठ्ठलाचं दर्शन घेऊ. चला. दाटी हरि कीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी, तेथे चोखा घाली मिठी. सनाई, यात्रा सफल झाली. तीर्थयात्रेचं पुण्य पदरी पडलं. ज्ञानेश्वरांच्या संगतीत दिवस कसे गेले कळलंच नाही. खरंय तुझं म्हणणं. ज्ञानदेव विवेकाचे सागर आहेत. त्यांच्या संगतीत तुम्हा सर्व संतजनांना भक्ती प्रेमानंद लाभला. गोरोबा, नरहरी, अरे अरे किती किती भाग्यवान आहात रे तुम्ही सारे. होय जनाई, संपूर्ण तीर्थयात्रेत मी तू पण नाही, पक्षभेद नाही, सर्वजण एकत्र नांदले निरंकाराने निर्मळ मनाने. भागवत धर्माचा उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणलेला पाहायला मिळाला. विठ्ठल चरणी ज्ञानदेव आणि नामदेव एक झाल्यामुळे ज्ञानाचे नामाशी तादात्म्य झालं. 18 पगड जातीच्या सर्व लोकांना परमार्थाची वाट सापडली. होय, ज्ञानदेव आणि नामदेव यांनी भक्ती प्रेमाचा महामंत्र सर्वांना दिलेला आहे. भक्तीचा आनंद सत्संगाशिवाय मिळत नाही याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. खरंच सेन, ज्ञानेश्वर माऊली आत्मानंदाच्या लहरींशी खेळत असताना त्यांच्या मुखातून अमृताची गंगाच वाहत असे. चला आपण सर्व विठ्ठल मंदिराकडे जाऊ. चला. दादा, आज तुम्ही इतके उदास का? तीर्थयात्रे सुद्धा काही वेळा तुम्ही विलक्षण उदास व्हायचेत. काही नाही मुक्ते, तीर्थयात्रा संपली म्हणून मन उदास आहे. मला तर असं वाटायचं ही तीर्थयात्रा अशीच चालू राहावी, कधी संपूच नाही. पण आज माझ्या कसोटीचा क्षण आला आहे. काही घटनांचा काळ लांबवत होतो मुक्ते, पण टाळता येत नाही. देवा, हे लेकरू तुझ्या पायावर घातलं आहे. आजपर्यंत तू याच्यावर जे कार्य सोपवलंस ते यानं पूर्ण केलं आहे. आज तुझ्या चरणी याला निरंतर ठाव द्यावा एवढी एकच प्रार्थना आहे देवा. दादा, दादा, आता तुम्ही विठ्ठलाला काय म्हणालात दादा? मुक्ते, कष्टी होऊ नकोस, मन शांत ठेवू नये. इथून आपण आळंदीला परत जाणार आहोत. तिथे आपला ज्ञाना संजीवन समाधी घेणार आहे. ज्ञान दादा, ज्ञानदेवा, हे मी काय ऐकतोय? माझी संगत हवी
म्हणून तू मला तीर्थयात्रेला घेऊन गेलास आणि आता माझी संगत सोडून चाललास। शोक करू नकोस नामा, निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप तू जाणतोस। ज्ञानदेवा, तुझ्यासारख्या ज्ञानी याच्या पुढे मी काय बोलणार? तुम्ही का अडवत नाही ज्ञानदेवाला? ज्येष्ठांच्या समोर कनिष्ठांचं जाणं उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल। वळचणीचं पाणी आड्याला जाऊन केव्हाच मिळाले ना म्या मुक्ते। विश्वाच्या चौकटी बाहेर पडण्यास अधीर झालेल्या ज्ञानदादावर आता तुझ्या माझ्या रडण्याचा कोणताच परिणाम होणार नाही। मुक्ते, तुम्ही चौघ भावंड म्हणजे वैराग्याचे पुतळेच आहात आणि तू तर साक्षात विरक्तीची मूर्तीच। तू शोक आवरायला हवा। दादा, तुम्ही तर ज्ञानदादांचे गुरु, तुमच्या शिष्याचा हा निर्णय। मुक्ते, माझा ज्ञान हा गुणांचा सागर आहे। सगळी नाती त्याने निभावली, गुरु शिष्याचं आदर्श नातं तर त्यानं प्रत्यक्षात आचरून दाखवलं। स्वप्नात ही कधी अमर्यादा केली नाही। मुक्ते, रडू नकोस। अगं, हा आनंदाचा उत्सव आहे आणि आभाळात ढग येतात आणि जातात, त्यांचं कोणी दुःख करतं का? नामदेवा, भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे आणि इथूनच मला आता निरोप दे। समाधि साधन समाधि साधन शांति से पैशांति दातारू निवृत्ति दातारू शांति से पैशांति निवृत्ति दातारू निवृत्ति दातारू हरि नाम उच्चारू दिधला तेने समाधि साधन समाधि साधन नीट हरि पंथी हरि पंथी समाधि साधन समाधि साधन समाधि साधन। आ
ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी।